नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एन आर गावित इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर मित्र हो आजचा तास आपण हा स्वाध्यायावर आधारित घेणार आहोत इयत्ता सहावी नागरिकशास्त्राचा पहिला दडा आपले समाज जीवन याचा जो स्वाध्याय आहे याच्यावर आधारित हा पाठ आपण घेणार आहोत सुरवातीला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा यामध्ये पहिली रिकामी जागा आहे समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला टिंबटिंब गरज वाटली तर त्याचं उत्तर आहे नियमांची कशाची गरज वाच वाटली नियमांची तर ते आपल्याला पूर्ण वाक्य लिहावं लागेल समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली दुसरी रिकामी जागा माणसातील कलागुणांचा विकास टिंबटिंब होतो तर याच उत्तर आहे माणसातील कलागुणांचा विकास समाजामुळे होतो कशामुळे होतो समाजामुळे होतो तिसरी रिकामी जागा आपल्या काही भावनिक आणि टिंबटिंब गरजाही असतात तर त्याचं उत्तर असं आहे मानसिक जशा आपल्या भावनिक गरजा आहेत तशा मानसिक गरजाही असतात तर ते पूर्ण वाक्य आपल्याला लिहावं लागेल आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरी लिहा पहिला प्रश्न आपल्या मूलभूत गरजा कोणत्या तर त्याचं उत्तर असं आहे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत दुसरा प्रश्न आपल्याला कोणाचा सहवास आवडतो त्याचं उत्तर असं आहे आपल्या कुटुंबातील लोक नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो तिसरा समाजामुळे आपल्याला कोणती संधी मिळते त्याचं उत्तर आहे समाजामुळे आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी मिळते ह्या दुसरा प्रश्न झाला त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय वाटते दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा आता यामध्ये पहिला प्रश्न आहे समाज कसा तयार होतो तर त्याचं उत्तर आहे काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्या त्यांचा समाज बनतो काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो त्यानंतर समाजात कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते कायमस्वरूपी व्यवस्था का निर्माण करावी लागते तर बघा अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते उत्तर परत सांगतोय अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते तिसरा प्रश्न सम माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर कशामुळे होते असा प्रश्न आहे तर त्याचं उत्तर आहे नियम आणि कायदे अस्तित्वात आले त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित व स्थिर झाले त्यानंतर चौथा प्रश्न समाज व्यवस्था अस्तित्वात नसती तर कोणत्या अडचणी आल्या असत्या तर बघा जर समा समाजव्यवस्था अस्तित्वात नसती तर समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकले नसते समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था ही आवश्यक आहे त्यानंतर पुढील प्रसंगी काय कराल तुमच्या मित्राची मैत्रिणीची शालेय वस्तू घरी विसरली आहे तर तुम्ही काय कराल या प्रसंगामध्ये ते तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे तुम्हाला काय वाटतं ते लिहायचं आहे त्यानंतर रस्त्यात एखादी अंध अपंग व्यक्ती जर तुम्हाला भेटली तर तुम्ही काय कराल त्या प्रसंगी काय कराल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या मनाने उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे आणि पुढं उपक्रम दिलेत तर ते उपक्रमसुद्धा तुम्ही करायचे आहेत धन्यवाद